महाराष्ट्रातील जनता अमित शहांपेक्षा ठाकरे कुटुंबावरच विश्वास ठेवते असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। आणि लांडगे वाघाचा कातडा घालून फिरत असतात, पण जेव्हा खरा वाघ येतो तेव्हा ते कातडं फेकून पळून जातात आणि त्यांची शिकार होते। जे स्वतः शिकार करायला येतात वाघाचं कातडं बांधून दुसऱ्याला घालून, ते स्वतः शिकार होत असतात। अनेकदा शिवसेना हा खरा वाघ आहे, शिवसेनेचं बोधचिन्हच वाघ आहे जे बाळासाहेबांनी स्वीकारलेलं आहे। तुम्ही जरी ते चित्र चोरण्याचा प्रयत्न केला तरी या देशातला खरा वाघ शिवसेना आणि ठाकरे परिवार। ते काय म्हणतात त्याच्यावर त्या राज्याचं राजकारण आणि दिशा ठरत नाही। मी मगाशी म्हणालो ना, धोका कोणी दिला, का दिला, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचं सरकार। तुम्ही 2.5 वर्षापूर्वी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाहीत ना, हा धोका नव्हता। मग त्याच शिवसेनेतला फुटलेल्या गटाला तुम्ही आता मांडीवर बसवलेलं आहे नेहमानांना। धोका कोणी दिला हे स्वतःच ते कबूल करताय। चलो कुठल्या नियुक्त बघा, शिवसेनेमध्ये ज्या नियुक्त्या होतात त्याच्यावरती इतर पक्षाने बोलू नये। काँग्रेस पक्षातील नियुक्तीबाबत शक्यतो इतर पक्षाने बोलू नये। बाबा राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष कोणी नेमला आहे, अजून काय नेमलं आहे, त्याच्यावर त्यांनी बोलतो गांधी घराण्याविषयी काय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही स्वतंत्र पार्टी, त्या पक्षाला काल 25 वर्ष झाली। त्या सोहळ्यामध्ये पक्षाचे प्रमुख माननीय शरद पवार त्यांनी पक्षाची काही नव्याने रचना केली। प्रत्येक पक्ष अशा प्रकारची रचना करत असतो, तशी त्यांनी केली असेल तर तो त्या पक्षाचा एक अंतर्गत अशी मांडणी आहे। त्याला तुम्ही भाकरी फिरवली म्हणा, भाकरी करत म्हणा, काही बदल झाले म्हणा, काही म्हणा, अशा प्रकारचे बदल सगळ्याच पक्षात होत असतात काळानुसार। त्याच्यामध्ये तुम्हाला चिंता करण्याची किंवा आम्हाला चिंता करण्याची गरज नाही। शरद पवार साहेब या देशातले अत्यंत ज्येष्ठ आणि अनुभवी नेते, त्यांनी काही निर्णय घेतले असते त्यांच्या पक्षासंदर्भात तर ते नक्कीच भविष्याचा वेध घेऊन अनुभवातून ते निर्णय घेतले असते आणि त्या निर्णयाचे जे परिणाम भविष्यात होणार आहेत ते सांभाळायला ते सगळे समर्थ आहेत असं मला वाटतं। सुप्रियाताई सुळे या पक्षाचा कार्याध्यक्ष झाला याचा आम्हाला आनंद आहे नक्कीच। तुम्ही चुकीचं बोल, अजितदादा पवार यांचं या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थान आहे आणि ते स्थान कायम आहे असं मला वाटतं। सर सांगण्याच्या हा बताय काय बात, हा क्या चार सवाल आहे इथे। अमित शाह देश के गृहमंत्री, सबसे पहले अमित शाह जी ने देश की जो कानून लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन है उसके ऊपर बात करनी चाहिए। मणिपुर में क्या हो रहा है आप देख लीजिए, इतने बड़े लोह पुरुष है ना ये, गुजरात के नेता है देश के, तो मणिपुर की हिंसा अब तक क्यों नहीं थमी। महाराष्ट्र के साथ और राज्यों में दंगों की स्थिति है, उसके लिए कौन जिम्मेदार है। कश्मीर में जवानों की हत्या क्यों हो रही है, इस बारे में आप अगर बात करें तो देश आपकी बात सुनेगा। महाराष्ट्र में आकर आप 20 मिनट का भाषण करेंगे और 20 मिनट के 7 मिनट आप उद्धव ठाकरे और शिवसेना के ऊपर बात करेगा, यहाँ की जनता सुनने वाली नहीं है। चार सवाल जो अमित शाह जी ने पूछे हैं उसका चिंतन खुद भारतीय जनता पार्टी ने करना चाहिए। क्या सवाल है, 370 हमने समर्थन किया है, मुस्लिम आरक्षण हमारी भूमिका रही, जात और धर्म के आधार पर किसी को भी आरक्षण नहीं मिलना चाहिए, गलत है। क्या सवाल है, 370 हमने समर्थन किया है, मुस्लिम आरक्षण हमारी। माझा सोलापूर न्यूज चैनल लाइक करा, शेयर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका।